पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचं काम केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या धरणाच्या दुरुस्तीसाठी आणखी 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे. तसेच या कामावर देखरेख करणाऱ्या तज्ज्ञ समितीचा पाहणी दौरा सप्टेंबर अखेर होणार आहे. सद्यस्थितीत टेमघर धरणात 2.43 TMC म्हणजेच 65.60% एवढा पाणीसाठा असून हे पाणी पुणे शहर आणि इंदापूरसाठी तसेच सिंचनासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आहे. त्यानंतर डिसेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबवण्याचं आणि धरणाच्या सक्षमीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली पाहिजे. परंतु धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे.